मुलांनो, आज आपण सराव संच 2.6 मधील सातवं उदाहरण या ठिकाणी पाहणार आहोत। तर मी तुम्हाला उदाहरण वाचून दाखवते बघा। एका नदीत बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किलोमीटर जाऊन परत त्याच जागी येण्यास प्रतीकला 8 तास लागतात। बोटीचा संथ पाण्यातील वेग ताशी 12 किलोमीटर असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग काढा। या ठिकाणी बघा, नदीमधून बोट प्रवास करती आहे आणि ही प्रवास करताना बघा विरुद्ध दिशेने ती किती 36 किलोमीटर जाते, म्हणजे नदीचा प्रवाह समजा या दिशेने असेल, ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाते 36 किलोमीटर आणि प्रवास 36 किलोमीटर प्रवास केल्यानंतर ती परत मूळ जागी येते। तर हे करण्यासाठी तिला किती तास लागतात? तर 8 तास लागतात। आणि बोटीचा संथ पाण्यातील जो वेग आहे तो तुम्हाला दिला आहे ताशी 12 किलोमीटर प्रति तास। तर तुम्हाला विचारले की मग नदीच्या प्रवाहाचा वेग किती असेल, तर हे उदाहरण तुम्हाला विचारलेलं आहे। चला तर मग आपण हे उदाहरण सोडवूया। बघा, तुम्हाला नदीच्या प्रवाहाचा वेग विचारलेला आहे, म्हणजे यासाठी आपण काय करूया पहिल्यांदा, या ठिकाणी त्या बोटीचा आपण संथ पाण्यातील जो वेग आहे तो आपण गृहीत धरूया। संथ पाण्यातील वेग किती आहे? ताशी 12 किलोमीटर। मग आता आपल्याला काय करायचं आहे, तर नदीच्या प्रवाहाचा जो वेग आहे तो आपण x किलोमीटर मानूया। म्हणून काय येणार आहे, नदीच्या प्रवाहाचा वेग आपल्याला शोधायला सांगितलंय, तो आपण x मानूया। तो x म्हणजे काय येणार आहे, x किलोमीटर प्रति तास। इथे बोटीचा संथ पाण्यातील वेग किती दिलेला आहे, ताशी 12 किलोमीटर दिलेला आहे उदाहरणामध्ये। आणि आता बघा, आपण नदीच्या प्रवाहाचा वेग हा x किलोमीटर प्रति तास मानूयात। मग या ठिकाणी बघा, जर नदीच्या प्रवाहाचा वेग x किलोमीटर प्रति तास जर मांडला, तर तो वेग नदीच्या प्रवाहाचा वेग हा संथ पाण्यातील वेगापेक्षा कसा असणार आहे, कमी असणार आहे। म्हणजेच x ची किंमत ही कशी असणार आहे, 12 पेक्षा लहान असणार आहे। म्हणून x हा 12 पेक्षा लहान आहे। आता बघा, ही जी बोट आहे ती बोट प्रवाहाच्या दिशेने पण जाणार आहे आणि विरुद्ध दिशेने पण जाणार आहे। म्हणून आपण तिचा वेग ताशी किती असेल ते बघूयात। तर बोटीचा प्रवाहाच्या दिशेने असणारा वेग, आता बघा ही जी बोट आहे ती प्रवाहाच्या दिशेने जातीये, म्हणून तो वेग कसा काढायचा, या दोन्हींची फक्त बेरीज करायची। म्हणजे काय येणार आहे, 12 अधिक x किलोमीटर प्रति तास असणार आहे। बघा, आता जसं ही बोट प्रवाहाच्या दिशेने जाते 36 किलोमीटर, तसंच ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पण जाते, म्हणून त्या बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असणारा वेग किती असेल मग तो। आता लक्ष द्या, विरुद्ध दिशा आहे म्हणून फक्त काय होणार आहे, चिन्ह फक्त ऋण येणार आहे, म्हणजे तो वेग असणार आहे 12 वजा x किलोमीटर प्रति तास। आता इथे लक्षात घ्या मुलांनो, ही बोट किती तास प्रवास करते, तर 8 तास। ती किती किलोमीटर अंतर पार करते, तर 36। म्हणून या ठिकाणी आपण काय करणार आहोत, तर दिलेल्या अटीनुसार बघा, आता नदीच्या प्रवाहाच्या दिशेने, म्हणजे बोटीचा प्रवास कुठे आहे, प्रवाहाच्या दिशेने, तो आहे 12 अधिक एक्स, विरुद्ध दिशेने किती आहे, 12 वजा एक्स, आणि हे अंतर किती आहे, तर ती बोट जे प्रवास करणार आहे ते अंतर आहे 36। म्हणून या ठिकाणी दिलेल्या अटीनुसार काय येणार आहे, 36 छेदस्थानी प्रवाहाच्या दिशेने असणार आहे। म्हणून 36 छेदस्थानी 12 अधिक एक्स अधिक विरुद्ध दिशेने पण ती माघारी येते, म्हणून तो एक येणार आहे अंतर 36 आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आहे, म्हणून 12 वजा एक्स तो वेग बरोबर किती दिलेला आहे आपल्याला, तर 8 तास। मग त्या बोटीला प्रवास करण्यासाठी किती तास लागतात, तर 8, म्हणून त्याला 8। म्हणून दिलेल्या अटीनुसार समीकरण काय मिळणार आहे, 36 छेदस्थानी 12 अधिक एक्स अधिक 36 छेदस्थानी 12 वजा एक्स बरोबर 8। मग या ठिकाणी आपण काय करणार, बघा छेद समान करून घ्यायचा, तर इथे मी एक स्टेप थोडीशी स्किप करणार आहे। आता बघा, छेद समान करून घेतो तर काय येणार, छेदस्थानी पहिल्या कंसात 12 अधिक एक्स, दुसऱ्या कंसात 12 वजा एक्स, त्यानंतर आपण 36 आणि 12 वजा एक्स तिर्क गुणाकार करणार, मग काय येणार आहे, 36 कंसात 12 वजा एक्स अधिक
याचा आणि याचा तिरकस गुणाकार म्हणजे 30 कंसात 12 अधिक 1. आता छेदस्थानचे जे दोन्ही कंस आहेत ते मी डायरेक्टली पलीकडे नेते मग ते काय होतील 8 पहिल्यांदा कंस येणार आहे 12 अधिक x आणि 12 वजा x. आता हे फक्त सोडवायचं आहे. आता इथे बघा 36 ही संख्या आपण सामायिक काढू शकतो. मी 36 सामायिक काढले मग कंसातली पद फक्त लिहिते. इथे काय शिल्लक राहील 12 वजा x. इथे काय शिल्लक राहील अधिकचं चिन्ह 12 अधिक x. हा कंस एकत्र केला बरोबर. आता 8 मी तसेच ठेवले. आता इथे आपण एक विस्तार सूत्राचा वापर करणार आहोत. बघा पहिल्या कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी हे विस्तार सूत्र कशाचं असतं तर ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजेच या ठिकाणी येणारे 12 चा वर्ग आहे 144 वजा एक्स चा वर्ग. या ठिकाणी आपल्याला मिळेल 144 वजा एक्स चा वर्ग. मग या ठिकाणी 36 तसेच. आता बघा हे वजा एक्स अधिक एक्स होतील कॅन्सल 12 आणि 12 होतील 24 बरोबर 8 कंसात 144 वजा एक्स चा वर्ग. आता बघा हे 8 आहेत ना त्याने आतमध्ये गुणण्यापेक्षा आपण ते 8 काय करूयात या बाजूला आणूयात म्हणजे काय होतील हे 36 गुणिले 24 छेदस्थानी 8 बरोबर 144 वजा एक्स चा वर्ग. आता फक्त आपल्याला हे सोडवायचं आहे तर ते मी इथे वरती सोडवणार आहे. बघा या ठिकाणी बघा 8 एक 8 8 त्रिक 24 36 आणि 3 म्हणजे या ठिकाणी 36 गुणिले 3 बरोबर 144 वजा एक्स चा वर्ग. मग या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे तर बघा इथे 36 आणि 3 चा गुणाकार करताना 6 त्रिक 18 हजाला 1 3 त्रिक 9 आणि 1 10 म्हणजे इथे येणार 108 बरोबर 144 वजा एक्स चा वर्ग. आपल्याला एक्स ची किंमत शोधायची मग हे वजा एक्स वर्ग मी या बाजूला आणले तर काय होतील अधिक एक्स वर्ग बरोबर हे 144 तसेच हे 108 पलीकडे गेल्यानंतर होतील वजा 108 म्हणून एक्स वर्ग बरोबर किती येतील याची फक्त वजा बाकी करायची ही वजा देखील येणार आहे 36 म्हणून इथे आपल्याला एक्स ची किंमत शोधायची. मग एक्स ची किंमत शोधण्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घ्यावं लागेल. मग दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेऊ वर्गमूळ घेतल्यानंतर काय मिळणार आहे अधिक वजा 6. इथे लक्षात घ्या मुलांना वर्गमूळ घेताना आपल्याला 36 चं वर्गमूळ अधिक आणि वजा दोन्ही घ्यावं लागेल म्हणून आपल्याला काय मिळेल एक्स बरोबर 6 किंवा एक्स बरोबर वजा 6. आता बघा मुलांना एक्स बरोबर 6 मिळालेला आहे आणि एक्स बरोबर वजा 6 मिळालेला आहे पण आपल्याला माहितीये कधीही कुठल्याही बोटीचा वेग हा ऋण संख्या नसतो. मग या ठिकाणी आपण एक्सची किंमत वजा 6 घेऊ शकणार नाही म्हणून त्या बोटीचा प्रवाहाचा वेग म्हणून बोटीचा प्रवाहाचा वेग किती असणार आहे तर तो असणार आहे 6 किलोमीटर प्रति तास. कारण बघा आपल्याला काय विचारलेलं आहे तर बोटीचा प्रवाहाचा वेग किती आहे तर तो मिळणार आहे 6 किलोमीटर प्रति तास. आता 6 ही किंमत आपल्याला एक्सची मिळालेली आहे पण हा किलोमीटर प्रति तास एका तासाला 6 किलोमीटर प्रवास होतोय म्हणून आपल्याला त्याचं एकक लिहायला विसरायचं नाही. अशा प्रकारे आपण सातवं उदाहरण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आपण आठवं उदाहरण पाहूयात. पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. दोघांनी मिळून काम केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना 4 दिवस लागतात. तर ते काम एकट्यानेच पूर्ण करायचं असेल तर प्रत्येकास किती दिवस लागतील असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. मग दिलेल्या माहितीवरून आपण समीकरणे तयार करूयात आणि मग ती सोडवूयात. तर पहिलं वाक्य काय दिले बघा पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस जास्त लागतात. मग निशूला लागणारे दिवस आपण एक्स मानूयात. मग पिंटूला लागणारे दिवस किती होतील तर एक्स अधिक 6. चला तर मग आपण ते उदाहरण सोडवूयात. तर या ठिकाणी आपण निशूला काम करण्यासाठी लागणारे दिवस एक्स मानू आणि जर निशूला ते काम करण्यासाठी एक्स दिवस लागत असतील तर तेच काम पिंटूला करण्यासाठी तिच्यापेक्षा 6 दिवस जास्त लागतात म्हणून पिंटूला काम करण्यासाठी
लागणारे दिवस किती होतील? तर x अधिक सहा. काम करण्यासाठी लागणारे दिवस x अधिक सहा दिवस होतील. मिशूला काम करण्यासाठी लागणारे दिवस असतील x, म्हणून पिंटूला तेच काम करण्यासाठी लागणारे दिवस किती होतील? x अधिक सहा होतील. मग आता या ठिकाणी बघा, इथे आपल्याला एका दिवसामध्ये या दोघांनी किती काम केलं हे जर काढायचं असेल तर कसं काढणार? तर त्या ठिकाणी फक्त एक या संख्येला दिवसांनी आपल्याला भागावं लागेल. म्हणून या ठिकाणी आपण काय करूया, तर एका दिवसामध्ये एका दिवसात निशूने केलेले काम बरोबर काय येणार? मग हे काम बरोबर एक छेदस्थानी एक्स मानू. आता जर एका दिवसामध्ये निशूने केलेलं काम काढायचं त्यासाठी आपण काय केलं, तर एक या संख्येला दिवसांनी भागलं की त्या दिवसाचं आपल्याला एका दिवसाचं काम मिळालं. त्याचप्रमाणे जर एका दिवसामध्ये पिंटूने जे केलेलं काम असेल ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एकला एक्स अधिक सहा ने भागावं लागेल, म्हणजे आपल्याला तिचं एका दिवसाचं काम मिळेल. म्हणून या ठिकाणी एका दिवसात पिंटूने केलेले काम बरोबर काय येणार आहे, एक छेदस्थानी एक्स अधिक सहा. म्हणून ते काम येईल एक छेदस्थानी एक्स अधिक सहा. आता बघा, या ठिकाणी दोघांनी मिळून काम केलेलं आहे, म्हणून दोघांनी एका दिवसामध्ये केलेलं काम किती असणार आहे, तर या दोन्हींची फक्त बेरीज करावी लागेल. म्हणून दोघांनी एका दिवसात केलेले काम बरोबर काय येणार आहे, फक्त या दोन्हींची बेरीज करायची, म्हणजे एक छेदस्थानी एक्स अधिक एक छेदस्थानी एक्स अधिक सहा. या ठिकाणी काय करायचं बघा, छेद समान करून घ्यायचं, म्हणजे काय येणार आहे, एक्स कंसात एक्स अधिक सहा, याचा आणि याचा तिरकस गुणाकार, म्हणजे येणार आहे एक्स अधिक सहा. एकला जर आपण एक्स अधिक सहा ने गुणलं तर एक्स अधिक सहा येणार आहे, अधिक एकला जर एक्स ने गुणलं तर येणार आहे एक्स, बरोबर काय मिळेल, मग एक्स आणि एक्सची बेरीज येणार आहे दोन एक्स अधिक सहा. छेदस्थानी याचा एक्स ने जर आतल्या पदांना गुणलं तर एक्स आणि एक्सचा गुणाकार येणार आहे एक्सचा वर्ग, अधिक एक्स आणि सहाचा जर गुणाकार केला तर काय मिळणार आहे, एक्स वर्ग अधिक सहा एक्स. आता या ठिकाणी बघा, ही जी किंमत मिळालेली आहे ती किंमत कशाची आहे, तर दोघांनी मिळून एका दिवसात किती काम केलं, तर ते काम म्हणजे आहे दोन एक्स अधिक सहा छेदस्थानी एक्सचा वर्ग अधिक सहा एक्स. मग या ठिकाणी जर समजा आपल्याला त्या दोघांनी मिळून केलेल्या कामाचे दिवस जर काढायचे असतील तर काय करणार, एकला या संपूर्ण पदाने आपण भागणार. मग एकला जर या संपूर्ण पदाने भागलं तर काय होणार आहे, अंशस्थानची पदं छेदस्थानी जाणार आहेत आणि छेदस्थानची पदं अंशस्थानी जाणार आहेत. म्हणून काय करूया आता आपण, दोघांनी मिळून केलेल्या कामाचे दिवस बरोबर काय येणार आहे, फक्त याला उलट करून लिहायचं, म्हणजेच काय येणार आहे, एक्सचा वर्ग अधिक सहा एक्स छेदस्थानी दोन एक्स अधिक सहा. हे झाले दोघांनी मिळून केलेल्या कामाचे दिवस. तर ते कसे मिळाले, तर एक या संख्येला या संपूर्ण पदाने भागल्यानंतर काय होणार आहे, अंशस्थानचं पद गेलं छेदस्थानी आणि छेदस्थानचं पद गेलं अंशस्थानी. अशा प्रकारे दोघांनी मिळून केलेल्या कामाचे दिवस किती मिळाले आपल्याला, एक्सचा वर्ग अधिक सहा एक्स छेदस्थानी दोन एक्स अधिक सहा. आता आपल्याला काय दिलेलं आहे उदाहरणामध्ये, की दोघांनी मिळून केलेल्या कामाचे दिवस ते तुम्हाला दिलेले आहेत उदाहरणामध्ये चार दिवस. मग त्याचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत. मग या ठिकाणी त्याच्या पुढचं जे समीकरण आहे ते मी इथे वरच्या बाजूला लिहिते आणि मग ते समीकरण आपण सोडवूया. आता बघा, या ठिकाणी दोघांनी मिळून केलेल्या कामाचे दिवस किती मिळालेत आपल्याला इथे, तर एक्सचा वर्ग अधिक सहा एक्स छेदस्थानी दोन एक्स अधिक सहा. मग दिलेल्या अटीनुसार आपल्याला काय मिळणार आहे, हे त्यांचा कामाचे दिवस, मग आले ते एक्सचा वर्ग अधिक सहा एक्स छेदस्थानी दोन एक्स अधिक सहा.
आणि उदाहरणामध्ये हे कामाचे दिवस किती दिलेले आहेत, चार. ते काम करण्यासाठी किती दिवस लागतात, चार. म्हणून काय येणार आहे, हे कामाचे दिवस बरोबर चार. मग अशा प्रकारे फक्त काय करायचं, आपल्याला हे समीकरण सोडवायचं आहे. मग समीकरण सोडवताना काय करायचं, अंशस्थानचं पद तसंच बरोबर हे चार तसेच हे दोन एक्स अधिक सहा छेदस्थानी आहे, पलीकडे गेले जाणारे अंशस्थानी, म्हणजे कंसात दोन एक्स अधिक सहा. फक्त हे सोडवायचं आहे आपल्याला, एक्स चा वर्ग अधिक सहा एक्स बरोबर चार दुने आठ एक्स अधिक चार आणि सहाचा गुणाकार करणारे चोवीस. ही सगळी पद आपण एका बाजूला घेऊयात. मग काय मिळेल इथे, एक्स चा वर्ग अधिक सहा एक्स, तसेच हे आठ एक्स इकडे आणल्यानंतर होतील वजा आठ एक्स, अधिक अधिक चोवीस इकडे आणल्यानंतर काय होतील वजा चोवीस बरोबर शून्य. ही दोन्ही पद फक्त आपण काय केली, समीकरणाच्या डाव्या बाजूला नेली. मग या ठिकाणी काय मिळेल बघा, पहिलं पद तसंच सहा आणि आठ यांची काय होणार वजा बाकी, तर ती वजा बाकी येईल दोन एक्स. उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणून येणार आहे वजा दोन एक्स, वजा चोवीस बरोबर शून्य. तर या ठिकाणी आपलं हे समीकरण अवयव पद्धतीने फक्त सोडवायचं आहे. मग पहिल्या पद आणि तिसऱ्या पदाचा गुणाकार मिळेल तुम्हाला वजा चोवीस एक्सचा वर्ग, याचे अवयव कसे पाडायचे, तर मधलं उत्तर आपल्याला दोन मिळालं पाहिजे. मग सहा आणि चार असे दोन अवयव मिळतील बघा, सहा आणि चारचा गुणाकाराला चोवीस. हे मधल्या पदाचं चिन्ह आपण मोठ्या संख्येला देतो, या ठिकाणी हे अधिक चिन्ह राहील, इथे एक एक्स आणि इथे एक एक्स, म्हणजे आपला अवयव काय मिळाले वजा सहा एक्स आणि चार एक्स. मग ते फक्त आपण इथे समीकरणात लिहूयात, मिळणारे वजा सहा एक्स अधिक चार एक्स वजा चोवीस बरोबर शून्य. मग सामायिक पद फक्त बाजूला काढायची, इथे एक्स सामायिक निघेल, मग कंसात काय शिल्लक राहील एक्स वजा सहा, इथे अधिक चार सामायिक निघतील, कंसात शिल्लक राहील एक्स वजा सहा. दोन्हीकडचे कंस सारखे आले, या ठिकाणी या दोन संपूर्ण पदांमध्ये कंस सामायिक निघणार आहे एक्स वजा सहा. मग इथे काय शिल्लक राहणार आहे एक्स अधिक चार बरोबर शून्य. म्हणून पहिला कंस एक्स वजा सहा बरोबर शून्य किंवा एक्स अधिक चार बरोबर शून्य. म्हणून एक्स बरोबर किती मिळेल, हे वजा सहा पलीकडे गेल्यानंतर होतील अधिक सहा, किंवा हे अधिक चार पलीकडे गेल्यानंतर होतील वजा चार. अशा प्रकारे आपल्याला इथे एक्सच्या दोन किमती मिळालेल्या आहेत, सहा आणि वजा चार. आपण एक्स ही कशाची किंमत मांडली होती, तर निशूला काम करण्यासाठी लागणारे दिवस किती होते, तर ते दिवस कधी ऋण संख्या असू शकतील का, नाही. म्हणून त्या ठिकाणी निशूला काम करण्यासाठी लागणारे दिवस किती असतील, सहा. तुम्हाला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे बघा, तर हे काम एकट्यानेच पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला किती दिवस लागतील, या ठिकाणी निशूला ते काम करण्यासाठी किती दिवस लागणार आहेत, तर सहा दिवस लागणार आहेत. म्हणून निशूला काम करण्यासाठी किती दिवस गृहीत धरलं होतं, एक्स. मग एक्स बरोबर या ठिकाणी एक्स बरोबर सहा दिवस लागतील, आणि त्या ठिकाणी पिंटूला निशूपेक्षा किती दिवस जास्त लागतात, ते सहा दिवस जास्त लागतात. म्हणून पिंटूला काम करण्यासाठी लागणारे दिवस किती होते, ते तर एक्स अधिक सहा. मग एक्स ची किंमत किती मिळाली आहे, सहा. सहा अधिक सहा म्हणजे बारा दिवस लागतील. अशा प्रकारे बघा मुलांना, दिवस कधीही ऋण नसतात, त्यामुळे वजा चार ही किंमत आपण घेऊ शकत नाही. म्हणून निशूला काम करण्यासाठी किती दिवस लागतील, सहा दिवस, आणि पिंटूला त्याच्यापेक्षा सहा दिवस जास्त लागतात, म्हणून काय करणार आहे, सहा अधिक सहा बारा दिवस लागतील. तर अशा प्रकारे मुलांनो आपण या ठिकाणी आठवं उदाहरण सोडवलेलं आहे. आता आपण नवव्या उदाहरणाकडे जाऊया. तर मी नवं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवते आणि मग ते उदाहरण आपण सोडवूया. बघा, नवं उदाहरण असं आहे की 460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार हा भाजकाच्या पाच पटीपेक्षा सहाने अधिक येत असून बाकी एक येते, तर भागाकार व भाजक किती. तर तुम्हाला यासाठी बघा मुलांनो, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, हे जे सूत्र होतं ना,
ते सूत्र तुम्हाला या ठिकाणी वापरावे लागणार आहे. बरं, तुम्हाला संख्या दिलेली आहे 460. या संख्येला आपण कुठेतरी एका नैसर्गिक संख्येने भागणार आहोत, मग त्याला आपण भाजक म्हणतो. हा जो भाजक आहे तो आपल्याला एक्स गृहीत धरावा लागणार आहे आणि त्यानुसार आपण दिलेल्या माहितीनुसार उदाहरण सोडवणार आहोत. चला तर मग आपण उदाहरण सोडवायला घेऊयात. तर या ठिकाणी बघा, आपण पहिल्यांदा काय करूयात, भाजक जो आहे तो एक्स मानू. आता दिलेली माहिती काय बघा, तुम्हाला भाजक जर आपण एक्स मानला तर भागाकार हा जो भागाकार आपल्याला मिळणार आहे तो कसा मिळणार आहे बघा, तर भागाकार हा भाजकाच्या 5 पटीपेक्षा 3 ने अधिक आहे. म्हणून आपला भागाकार काय मिळेल मग, म्हणून भागाकार बरोबर बघा भाजकाची 5 पट म्हणजे काय येणार आहे 5x आणि त्यापेक्षा 3 ने जास्त, म्हणून तो काय येणार आहे भागाकार 5x + 3 असा मिळणार आहे. आता आपल्याला इथे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी या सूत्राचा वापर करावा लागणार आहे. तर आता मग ते सूत्र लिहूयात, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. तर या ठिकाणी आपण या सूत्राचा वापर करणार आहोत. आता बघा, तुम्हाला उदाहरणामध्ये संख्या दिलेली आहे 460. मग 460 ही काय किंमत झाली, तर भाज्य म्हणजे भाज्य बरोबर येणार आहे 460. भाजक किती मानले आपण, एक्स. त्यानंतर भागाकार किती आहे, 5x + 3. आणि आपल्याला इथे उदाहरणामध्ये बाकी दिलेली आहे 1, म्हणून या ठिकाणी बाकी येणार आहे 1. फक्त आपलं हे सोडवायचं आहे. तर मग आपण काय करूया, पहिल्यांदा 460 तसेच या एक्स च्या आतमध्ये गुणलं तर काय मिळणार आहे, 5x² + 3x + 1. मग या ठिकाणी आपण पहिल्यांदा काय करूया, तर इथे ही संपूर्ण पद एका बाजूला घेऊयात. मग या ठिकाणी पहिल्यांदा मी 5x² पद लिहिणार आहे. मग ते पद कसं तयार होईल, या ठिकाणी जर आणलं ते -5x² होईल. हे +3x इकडे आणल्यानंतर काय होतील, -3x. हे +1 इकडे आणल्यानंतर काय होतील, -1. +460 = 0. सगळी पद आपण एका बाजूला आणली आहे. आता मी काय करते बघा, तर इथे सरसकट सगळ्यांची चिन्ह बदलते, म्हणजे आपल्याला पुढे ते समीकरण सोडवण्यासाठी सोपं जाणार आहे. मग चिन्ह बदलताना काय करायचं, 5x² ऋणाचं अधिक होणार आहे, इथे पण ऋणाचं अधिक होणार आहे, म्हणजे +3x ऋणाचं अधिक होणार आहे आणि इथं ऋण होणार आहे, म्हणजे येणार आहे -460 = 0. सगळ्याच पदांची चिन्ह आपण या ठिकाणी बदलली. त्यानंतर बघा, 5x² + 3x आता यांची काय होणार आहे, तर वजा बाकी. उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून ते वजा चिन्ह येणार आहे. 460 मधलं जर 1 गेला तर 459 उरणार आहे, बरोबर 0. आता या ठिकाणी बघा, मी काय करणार आहे, तर पहिल्या पदाचा आणि तिसऱ्या पदाचा आपल्याला गुणाकार करावा लागणार आहे. मग तो गुणाकार करताना मी काय करते बघा, -459 * 5x² असे या ठिकाणी यांचा जो गुणाकार मिळणार आहे त्याचे अवयव आपल्याला पाडायचे आहेत. तर मी त्यासाठी काय करते, 459 चे अवयव मी या ठिकाणी पाडणार आहे. तर ते अवयव आपल्याला कसे मिळतील, तर 45 आणि 51. या ठिकाणी मधल्या पदाचं चिन्ह आपण मोठ्या संख्येला देतो, मग या ठिकाणी आपल्याला ऋण चिन्ह घ्यावं लागेल, तर त्याची वजाबाकी आपल्याला इथे 3 मिळू शकेल. आता लक्षात घेऊ मुलांना, इथे 51 आणि ही जी संख्या आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी 5 51 * 9 याचा गुणाकार तुम्हाला 449 मिळेल. परंतु या ठिकाणी 5 ही संख्या पण आहे, म्हणून मी 9 ला इथे 5 ने लगेच गुणलेला आहे, म्हणून 9 5 ते 45 राहिला आहे. मग अशा प्रकारे आपल्याला 1x कुठे द्यावा लागेल, या बाजूला, आणि दुसरा x या बाजूला. म्हणजे आपल्याला या दोन संख्यांचा गुणाकार करून तुम्हाला हे दोन अवयव मिळतील, ते फक्त तुम्ही घरी सोडवून पाहू शकता. तर या ठिकाणी आपल्याला अवयव काय मिळाले, तर -45x आणि 51x. मग या ठिकाणी आपण काय करूया, तर हे अवयव या समीकरणामध्ये लिहूया. मग पहिलं पद 5x² -45x + 51x + 459 = 0. मग यामध्ये सामायिक घटक फक्त बाजूला काढायचे आहेत. तर इथे काय सामायिक निघेल, तर 5x सामायिक निघतील, कंसात शिल्लक राहील x - 5 9 45, म्हणजे इथे येणार आहे x - 9. आता या बाजूला लक्षात घ्या, इथे अधिकचे चिन्ह
51 ही संख्या मी सामायिक जर काढली तर x वजा 51 ला जर 9 ने गुणलं तर आपल्याला 459 मिळणार आहेत. म्हणून या ठिकाणी कंसामध्ये येणार आहे x वजा 9. आता या दोन पदांमध्ये कंस सामायिक आहे म्हणून तो कंस मी पहिल्यांदा लिहिला x वजा 9. उरलेली पद दुसऱ्या कंसात म्हणजे येणार आहेत 5x अधिक 51 बरोबर 0. पहिला कंस काय येणार आहे तर x वजा 9 बरोबर 0 किंवा 5x अधिक 51 बरोबर 0. कोणी या ठिकाणी x ची किंमत काय मिळेल x बरोबर हे वजा 9 पलीकडे गेल्यानंतर होतील अधिक 9 किंवा इथे 5x बरोबर काय येतील वजा 51 म्हणून x बरोबर काय येतील वजा 51 छेदस्थानी 5. मग आता लक्षात घ्या तर या ठिकाणी आपण वजा 51 छेदस्थानी 5 ही संख्या भाजक म्हणून घेऊ शकत नाही कारण त्यानुसार आपल्याला पुढची उत्तर मिळणार नाहीत. म्हणून पूर्णांक युक्त अपूर्णांक किंवा पी छत्तीस रूपातील संख्या आपण घेऊ शकत नाही भाजक म्हणून. म्हणून आपल्याला इथे भाजकची किंमत किती घ्यावी लागणार आहे 9 घ्यावी लागणार आहे. म्हणून तुम्हाला या उदाहरणामध्ये भाजकाची किंमत आपल्याला काढायला सांगितली आणि भागाकाराची किंमत भाजक बरोबर काय म्हणलो होतं आपण x म्हणून काय मिळणार आहे तुम्हाला तर भाजक बरोबर x बरोबर किती किंमत घ्यावी लागेल 9 आणि भागाकार जो आहे तो भागाकार बरोबर 5x अधिक 3. या ठिकाणी 5 गुणिले 9 अधिक 3 9 आणि 5 चा गुणाकार येणार आहे 45 अधिक 3 बरोबर येणार आहे 48. अशा प्रकारे आपल्याला भाजक बरोबर मिळालं 9 आणि भागाकार बरोबर 48 मिळालेला आहे. तर इथे आपण 9 उदाहरण तुमच्या पाठ्यपुस्तकामधील सोडवलेलं आहे. आता तुमच्या सराव संच 2.6 मधील जे शेवटचं उदाहरण आहे तर ते शेवटचं उदाहरण तुम्ही सर्वांनी घरी सोडवायचं आहे. तर हे उदाहरण तुम्हाला एक आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीवरनं फक्त रिकाम्या चौकटी भरायच्या आहेत. तर तेवढं उदाहरण तुम्ही घरी सोडवायचं आहे. आजच्या भागामध्ये आपण गणित भाग 1 मधील दुसरं प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे असं मी तुम्हाला सांगते आणि उद्यापासून आपण गणित भाग 2 दुसरं प्रकरण सुरू करणार आहोत. तर आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबणार आहोत पण तुम्ही मात्र ही सर्व उदाहरणे तुमच्या वहीमध्ये सोडवायची आहेत. धन्यवाद.